शिरपूर शहरातील करवंद नाक्यावरील वर्दळीच्या रस्त्यावर दिवसा झालेली घरफोडी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तांत्रिक विश्लेषणाद्वारे उघडकीस आणली असून संशयित घरफोड्यास जेरबंद करीत 1,21,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची उत्कृष्ट कामगिरी केली आहे. संदीप अर्जुन गुजर वय 36 वर्ष राहणारा शिंदुर्नी तालुका जामनेर जिल्हा जळगाव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शिरपूर शहरातील करवंद नाक्यावर 15 मे 2023 रोजी वर्दळीच्या रस्त्यावर असलेल्या चव्हाण नगर मधून भर दिवसा घरफोडी झाली होती. या घरफोडीत चोरट्यांनी 74,000 सोन्याचे दागिने चोरून नेले होते. या प्रकरणी घर मालक चंद्रकांत साहेबराव पाटील यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान शहर पोलिसांकडून तपास सुरू असताना धुळे LCB देखील समांतर तपास करीत असताना LCB पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी व पथकाने तांत्रिक विश्लेषणाद्वारे अट्टल चोरटा संशयित संदीप अर्जुन गुजर याने केल्याचे आढळून आल्याने त्यास शेंदुर्णी येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांच्या शिरपूर शहरात घरफोडी केल्याची माहिती देत 81,000 मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात दिला. त्याला ताब्यात घेत गुन्ह्यात वापरलेली 40,000 दुचाकी असा 1,21,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.